राधे राधे हरे कृष्णा अनुसखेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटका कुल्फी याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी आपल्याला इथं साधारण 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आपल्याला ते चाळून घेतलं आहे मी। या पिठाला आपल्याला मंदाच्यावरती छान भाजून घ्यायचं आहे। खरपूस यामध्ये आपल्याला दुसरं काहीच ॲड करायची गरज नाही आहे। पिठाचा थोडासा नॉर्मल कलर चेंज करायचा आहे आपल्याला, एकदम जास्तही नाही। सतत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची भीती असते, मग त्याचा स्वाद चांगला नाही येणार। माझं गव्हाचं पीठ इथं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। फास्ट करायची आहे ही प्रोसेस आपल्याला। हे झालेलं आहे माझं, मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेत आहे डिशमध्ये। त्यानंतर आपल्याला याच भांड्यामध्ये, भांडं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कढई, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी त्याचं हे होऊ द्यायचं, कढई गरम होऊ द्यायची आहे। तोपर्यंत जे पीठ आहे आपण भाजून घेतलेलं ते एका बाउलमध्ये मला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करत आहे। दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता, थंड गरम। इथं कढई तापलेली आहे माझी, यामध्ये मी 2 ग्लास दूध टाकत आहे। तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला जितकी हवी आहे तितकी। कुल्फी तुम्हाला किती करायची आहे त्याप्रमाणात तुम्ही दूध ॲड करू शकता। हे गव्हाच्या पिठाचं आपली पेस्ट रेडी आहे इथं, त्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला, त्या व्यवस्थित ह्या फोडून घ्यायच्या आहेत। दुधाला इथं उकळी आणून घ्यायची आहे, गॅस मंद आहे, मंदाच्यावरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला। आणि सतत त्याला आपल्याला स्पूनने हलवत राहायचं आहे। आणि जी साय मलई येते ती आपल्याला साईडला करायची आहे यात, त्याच्यानं छान कुल्फीला आपल्या थिकनेस येते आणि कुल्फीची छान चवळी येते। त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे साखर ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर घेऊ शकता। आपल्याला साखर इथं त्याप्रमाणे जास्त ॲड करायची गरज नाही आहे। आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे दुधाला। यामध्ये मी दूध मसाला घेतला आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता। यामध्ये ऑलरेडी सगळं मिक्स असतं, काजू बदाम वगैरे, आपल्याला दुसरं एक्स्ट्रा वगैरे टाकायची गरज पडत नाही। आणि इथं साधारण 2 विलायची घेतले आहेत मी। दुधाला आपल्याला हे करत राहायचं आहे, विलायची छान आपल्याला क्रश करून घ्यायची आहे। इथं विलायची छान झालेली आहे क्रश करून आणि दुधाची क्वांटिटी आपली कमी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी त्याची कमी झालेली आहे। त्यामध्ये आता विलायची पावडर टाकायची आहे आपल्याला। मी थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे, तितकं आपलं दुधाचं प्रमाण होतं, त्यातलं आता निम्मं झालेलं आहे। अर्धवट झालेलं आहे हे, बऱ्यापैकी आपलं दूध हे झालेलं आहे। आणि जी आपण पेस्ट करून घेतली होती गव्हाच्या पिठाची, ती पेस्ट आपल्याला यामध्ये आता ॲड करायचं आहे। आणि एकदम थोडंसं ॲड करत राहायचं आहे, एकदम टाकू नका, मग त्याच्या गुठळ्या बनतात। आणि ते ढवळत राहायचं आहे आपल्याला दुधाला चमच्याने, आणि मग नॉर्मल
थोड़ थोड़ आपल्याला ते बैटर ऐड करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रमाणे थिकनेस हवी असेल कुल्फी चित्र त्याप्रमाणे करू शकता। इथं माझं 2 चमचे जे आपण पीठ हे केलं होतं भाजून घेतलं होतं तितकं पीठ मला लागलेलं आहे यामध्ये। आणि याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। जे पीठ वगैरे आपण ॲड केलं होतं ना ते दुधामध्ये साधारण 10 मिनिट आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे मंद आचेवर। हे छान झालेलं आहे आपलं आणि त्याची थिकनेस पण वाढलेली आहे। हे साधारण याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला। स्पूनवरती जी लेयर येते ना त्याप्रमाणे हे झालेलं आहे। मी गॅस बंद केला आहे इथं। आता छान आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। इथं थंड झालेलं आहे माझं बॅटर। त्यानंतर आपल्याला याला एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे। हे झालेले आहे। इथं माझे साधारण 8 ते 7-8 तास ठेवायचे आहेत आपल्याला फ्रीजरमध्ये। इथं कुल्फी माझी रेडी झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा, ट्राय करा। तुम्हाला कोणाला कळणारही नाही की तुम्ही कुल्फी कशाप्रमाणे बनवला आहात। मार्केटची चवसुद्धा विसरून झाली आहे कुल्फीपुढे। कुणाच्या लक्षातही येणार नाही की आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे म्हणून। मी इथं मटक्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेत आहे आणि थोडेसे बदामाचे काप डेकोरेशनसाठी। नक्की करून पहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।